या कार्यक्रमाचे उद्घाटक दिलीपदादा वळसे पाटील, कामगार मंत्री, आमचे आयुक्त कल्याणकर जी, समस्त सर्व खेळाडू। खरं तर मी कबड्डी प्लेयरच आहे आणि कबड्डी खेळता खेळताच राजकारणात आलो। कबड्डी हा असा गेम आहे का इथं मेल्यावर जिवंत करता येतं, पहिल्या गडी मरतं आणि मग अधिक जिवंत करता येतं। जे शंकर भगवानच्या हाती आहे ते कबड्डी प्लेयरच्या हाती आहे। या छक्का मारने की जरूरत नाही आहे, गडी मारने के बाद गेम सुरू हो जाता। आणि मला हा गेम अतिशय खेळा कबड्डी गेम अतिशय आवडता गेम आहे आणि म्हणून सर्वांना भरपूर शुभेच्छा देतो। कामगार खात्याचं हे अतिशय चांगलं काम, मला वाटतं मला माहीत नव्हतं यांच्या वेगळ्या स्पर्धा होतं वगैरे ह्या सगळ्या। मी अतिशय आनंदित झालो का कामगार कल्याण मंडळाचं हे अतिशय चांगलं काम, किमान जे काही कामगार असेल त्यांना एक वेगळ्या प्रकारचं व्यासपीठ आपण इथं उपलब्ध करून दिलं। मला वाटतं अधिक याच्यामध्ये अधिक काय भर करता येईल, अधिक या खेळाडूंना अधिक आम्हाला चांगल्या पद्धतीनं सुविधा निर्माण करता येईल त्या पण आपण पाहायला पाहिजे। वळसे पाटील साहेबांची माफी मागत मला जावं लागतं, वास्तविक मी थांबायचा माझा विचार होता पण माझं उद्या आमदाराची रावटी आपल्या गावात हा उपक्रम आहे आणि 20-25 गावचे लोक एकत्र येत असल्यामुळं मला जाणं आवश्यक आहे। म्हणून आपल्या सर्वांची माफी मागत आणि आपल्या सर्वांना भरपूर शुभेच्छा देत मी माझे इथं दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।